साधना सहकारी पतपेढीच्या सगळ्या सभासदांना माझा प्रेमाचा नमस्कार। मी बेनेडिक्ट परेरा, कॅथोलिक बँकेचा माजी संचालक, आपल्या समोर माझी मतं मांडत आहे। साधना सहकारी पतपेढीचं इलेक्शन उद्या आहे। या पतपेढीची जी निवडणूक आहे, या निवडणूक रिंगणामध्ये दोन पॅनल या संस्थेचा कारभार आपल्याकडे येण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहेत। मी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला साधना सहकारी पतपेढीच्या इलेक्शनमध्ये जे अशोक तुलासव ह्यांचे सहकारी पॅनल आहे त्यातील उमेदवार अधिक अनुभवी, जाणकार आणि सहकार चळवळीत काम केलेले मला दिसून आले। अशोक कुलासव यांनी जेव्हा कारभार घेतला आणि साधना पतपेढीचं एक नेतृत्व त्यांच्याकडे आलं ते वर्ष मला वाटतं 2007 सालचं असावं, त्यावेळी केवळ 37 कोटीवरून त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली साधना पतपेढीची जी ठेव आहे ती 228 कोटीपर्यंत आलेली आहे। स्वनिधी जो केवळ 2 कोटीच्या आत होता तो 40 कोटीपर्यंत आज आहे। आणि अशा प्रकारे अशोक कुलासो यांचं नेतृत्व लाभलेल्या या संस्थेने आपली घोड दौड सुरू ठेवलेली आहे। मला सांगावं असं वाटतं की अशोक तुलास हे निस्वार्थी आहेत, सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि सहकार चळवळीमध्ये विशेष करून त्यांनी जेव्हा झोकून दिलं त्यावेळेला कुठलाही मोबदला कुठल्याही प्रकारचं संस्थेकडून लाभ न घेता निस्वार्थीपणे या संस्थेला नेतृत्व दिलेलं आहे। आणि आज जी काही आपण संस्थेची प्रगती पाहत आहोत ती प्रगती त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं श्रेय मी सांगेन की जर खरोखरच आहे। ह्या पतसंस्थेमध्ये आल्बर्ट अथाईसारखा कॅथलिक बँकेमध्ये प्रचंड अनुभव असलेला जनरल मॅनेजर एक संचालक म्हणून काम करत आहेत, त्याबरोबर अनेक जे उमेदवार आहेत सहकार पॅनलमध्ये त्यांना अनुभव आणि इतर विशेष करून समाज जीवनाची आणि समाजसेवेची आवड असलेले आणि प्रदीर्घ अशा प्रकारचा अनुभवाची गाठोडं त्यांच्या पाठीशी असलेले असे उमेदवार मला आढळले। जेव्हा दोन पॅनल एकत्र जेव्हा लढतात त्यावेळेला उमेदवार कुठला निवडायचा, पॅनल कुठला निवडायचं हा प्रश्न आपल्या समोर येतो आणि आपण जेव्हा तुलनात्मकदृष्ट्या जेव्हा बघू लागतो तेव्हा वरचढ कोण आहेत किंवा अधिक अनुभवाचे कोण आहेत ह्याच्याकडे आपलं लक्ष जातं। बऱ्याच लोकांनी मला फोन करून सांगितलं की नवीन लोकांना संधी द्यायला हवी, तुम्ही आम्हाला मदत करा, परंतु नव्या लोकांना संधी देताना जुन्या लोकांचा अनुभव आणि त्यांचं जे कार्य जे आहे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही। संस्थेमध्ये कधी कधी आपल्याला वाटतं की स्पर्धा असलेली बरी, पण त्या स्पर्धेमुळे संस्थेची हानी होते। म्हणून समजूतदारपणाने जर एकत्र आले असते आणि एकच म्हणजे एकच पॅनल किंवा एकच कुठल्याच प्रकारचं निवडणूक डाटा आली असती
तरी खूपच बरं झालं असतं, परंतु तसं काही होऊ शकलं नाही. आम्ही विशेष करून अशोक तुलाकचे ऋणी आहोत, कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लोकांना कर्ज देऊन आज समाजामध्ये प्रतिष्ठेचं असं त्यांना स्थान प्राप्त करून दिलेलं आहे. कारण कर्ज वाटपीमध्ये सुद्धा प्रचंड वाढ झालेली आहे, वसुलीमध्ये पण चांगला त्यांचा सगळ्यांचा सहकार असतो, सहकार्य असते. माझ्या सगळ्या मतदार बंधूंना जे साधना पेढीचे सदस्य आहेत त्यांना आग्रहाचं अत्यंत आग्रहाने मी त्यांना विनंती करतो की तुम्ही सहकार पॅनलला पहिली पसंती द्यावी. धन्यवाद.